माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। मराठीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीला किंवा चांगल्या वस्तूला एकच यथोचित शब्द आहे, तो शब्द म्हणजे देखणं। अशा देखण्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिलात। विमल मुदाळे मॅडमला दोन मुलं आहेत, आकाश आणि ऋषी। गझील या अरबी धातूपासून स्त्रीलिंगी स्वरूपाचा धातू आहे, याच्यापासून व्युत्पत्तीशास्त्रामध्ये असं मानलं गेलं की गझल हा काव्य प्रकार जन्माला आला। दोन मुलं आहेत, परंतु गझल ही तिसरी मुलगी आणि तिचा हा कन्यादान सोहळा आयोजित या ठिकाणी केलेला आहे। आणि या कन्यादान सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात याच्याबद्दल, आणि गेल्या 2 तासापासून आपण सगळं सोसत आहात याच्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो आणि माझ्या शब्दांकनाला सुरुवात करतो। खरं तर गझल आणि गझल, घ पुण्यामध्ये ज आला, पुन्हा गझल आला, असा तिहेरी प्रवास करून गझल मराठीमध्ये स्थिरावली। प्रामुख्यानं भारतामध्ये सुफी संतांनी गझलेचा प्रकार सर्वप्रथम वापरला असं मानलं जातं। अरबी धातूपासून जो गझील शब्द तयार झाला त्याचा अर्थ प्रेम आलाप करणं असा होतो। सम्राट अकबर एके दिवशी जंगलामध्ये गेले होते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर ते शिकार करता करता थकले, एका ठिकाणी थांबले, छावण्या पडल्या आणि छावण्या पडल्यानंतर नमाजाची वेळ झाली। नमाजाची वेळ झाल्यानंतर एक असा कपडा अंथरला रस्त्यावरच आणि नमाज पडू लागले। नमाज पडता पडता एक स्त्री त्या वाटेनं पळत येत होती आणि इतकी बेभान होती की तिचं स्वतःवरही भान नव्हतं आणि समोर कोण आहे याची कल्पना तिला नव्हती। आणि ती पळता पळता नमाज पडणाऱ्या अकबराला तिनं धक्का मारला आणि ती पुढे गेली। आणि अकबराने नमाज पडत असताना एकदम डोळे उघडले, तिच्याकडे पाहिलं, नमाज पूर्ण केली, सैनिकांना आज्ञा दिली, जा आणि त्या स्त्रीला पकडून आणा। पकडून आणलं आणि आणल्यानंतर विचारलं, एवढी बेभान होऊन तू कुठं पळत होती? मी नमाज पडत होतो आणि नमाज पडत असताना तुला हे जाणवलं नाही की मी त्या परम ईश्वराची आराधना करतो आहे आणि तू मला धक्का देऊन गेली, माझी तंद्री तुटली, असं म्हणल्यानंतर त्या स्त्रीनं उत्तर दिलं की अरे माझा प्रियकर 10 वर्षानंतर प्रवास करून येतो आहे, ही बातमी मला कुणीतरी सांगितली आणि म्हणून त्याला भेटण्यासाठी मी आत्मभान विसरून ह्या रस्त्यानं पळत होते। मी तर एका ऐहिक जीवनामधल्या एका मानवी शरीराच्या प्रियकराला भेटण्यासाठी चालले होते, तू तर नमाज पडताना त्या प्रियकराच्या आराधनेमध्ये होता, माझी तंद्री तुटली नाही, तुझी तंद्री तुटली, तुझं प्रेम कसलं, हा प्रश्न त्या स्त्रीनं विचारला। मला वाटतं की तंद्री ज्यावेळेस निर्माण होते की नाही त्यावेळेस गझल जन्माला येते। आणि म्हणून प्रेमाची ही तंद्री ज्याला ज्याला लागते तोच कविता निर्माण करू शकतो। मला शहाजींदे सर आत्ता सांगत होते, तुम्ही पाठराकडे लिहिले तुम्ही कविता लिहायला हरकत नाही, मी सांगितलं तेवढी तंद्री माझी लागत नाही। आणि म्हणून ती तंद्री लागली पाहिजे। काफिया नावाचा एक शब्द आहे गझलेमध्ये, पण काफियापेक्षा सुद्धा मला वाटतं की काफिला हा शब्द अधिक यथोचित असला पाहिजे। कारण एखादी स्त्री ज्यावेळेस एखादा काफिला निर्माण करते त्यावेळेस असं पुस्तक जन्माला येतं आणि असा श्रोता सभागृहामध्ये एकवटतो। ही संपूर्ण कविता विरहामध्ये न्हालेली आहे। असं म्हणतात की विरहाला वेदनेचे कोंब फुटत असतात आणि त्या कोंबाला ज्यावेळेस शब्द लगडतात त्यावेळेस गझल जन्माला येते, आणि अशा विरहाच्या वेदनेमधून जन्माला आलेली गझल म्हणजे शब्दचकोर आहे। शब्दचकोरमध्ये आपण ज्यावेळेस सगळ्या गझला वाचायला लागतो त्यावेळेस मला कवी ग्रेस आठवला।
कवी ग्रेस असं म्हणतो की तीन प्रकारच्या सत्ता आहेत जगामध्ये, तीनच प्रकारच्या, चौथी सत्ता नाहीये. पहिली सत्ता आहे ती निसर्गाची सत्ता आहे, दुसरी सत्ता आहे ती सौंदर्याची सत्ता आहे, आणि तिसरी सत्ता आहे ती म्हणजे जीवनाची सत्ता आहे. मला वाटतं की या संपूर्ण गझल संग्रहामध्ये जीवनाची सत्ता शब्दांकित करण्याचं काम मुदाळे मॅडमनी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की पहिल्या गझलेपासून मुक्तकामधल्या शेवटच्या मुक्तकाच्या ओळीपर्यंत जे येतं ते सगळं जगणं येतं. श्वास श्वास आणि स्पंदन स्पंदन ही पहिली गझल आहे, त्या गझलेपासून सुरुवात होते. आणि शेवटचा जो जे मुक्तक आहे त्या मुक्तकामध्ये जीवाच्या संदर्भामध्ये म्हणजे जीव जीवामध्ये राहवत नाही या स्वरूपामध्ये ही गझलकार मांडणी करते. आणि संपूर्ण जीवन श्वास श्वासाच्या दोन आणि जीवाच्या दोन टोकांना जोडण्यामध्ये धन्यता मानते. आणि म्हणून जीवनाची सत्ता अधोरेखित करण्याचं काम या गझल संग्रहाने केलंय असं मला वाटतं. मित्र हो, ज्यावेळेस आपण पाहतो की तुम्ही आता गझल संग्रह विकत घ्याल, मी त्यांना विनंती करतो की कार्यक्रम संपल्यानंतर 190 रुपयाला हा गझल संग्रह आहे, एकदम सुंदर गझल संग्रह आहे, 100 वर्ष जगेल अशा स्वरूपाची याची रचना केली आहे. पूर्णपणे हार्डबाईनमध्ये छापलेला, नॅचरल पेपर वापरलेला, 100 वर्ष काही होणार नाही असा गझल संग्रह मॅडमनी स्वतःच्या पदरमोड करून पैशामधून छापलेला आहे, याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. 100 रुपयाला ते तुम्हाला सर्वांना देणार आहेत. माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की आता पुढं पेरणीचे दिवस आहेत, पेरणीला बियाणं लागतं. आता मला वाटतं की वाचन संस्कृतीची जर पेरणी करायची असेल तर हे बियाणं घरी घेऊन गेलं पाहिजे आणि पेरणी केली पाहिजे, म्हणजे गझलेची पेरणी उत्तम होऊ शकते. विरहाच्या कविता सर्वात जास्त या गझल संग्रहामध्ये आहेत. आणि या गझल संग्रहामध्ये विरहाच्या संदर्भामध्ये ज्या प्रतिमा आणि प्रतीक वापरलेली आहेत त्याच्यामध्ये मीरा आणि राधा हे दोन प्रतिमा आणि प्रतीक सातत्यानं येतात. ह्या दोन प्रतिमा का येतात? आपल्या सर्वांना माहीत आहे की कृष्ण हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यानं अहिक जीवनामध्ये सगळी सुख उपभोगली तरी सुद्धा तो तृप्त झाला नाही, अतृप्तीनंच त्याचा मृत्यू झाला. आणि म्हणून अतृप्तीनं मृत्यू झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण कृष्ण वाचल्यानंतर आपल्याला राम जवळचा वाटत नाही, कारण राम आयुष्यामध्ये सुख उपभोगत नाही, तो फक्त आपल्या जगण्यामधून उपदेश देतोय. परंतु परत एकदा सगळी तृप्त झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींना तत्वज्ञानामधून भगवद्गीतेमध्ये मांडणारा कृष्ण हा स्त्रीला अधिक जवळचा वाटतो. हे आजचं उदाहरण नाही, हे 1000 वर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून मीरा असेल किंवा राधा असेल ह्या दोघींना पण कृष्ण जवळचा वाटायचा. आणि म्हणून मीरेवरची एक सुंदर अशी गझल या ठिकाणी मॅडमनी लिहिली आहे. व्याकुळ हरणी फिरत दिवानी, व्याकुळ हरणी फिरत दिवानी, जिने गायली भजन विरानी, धुंद होऊनी प्रिया मिलनी, देत परीक्षा विष प्राशुनी, हरिभक्तीची अशी कहाणी, होऊन गेली अमर योगिनी, मीरा राणी प्रेम दिवानी, सखी चकोरी तुझी पुराणी, सखी चकोरी तुझी पुराणी. म्हणून ह्या गझलकाराचं कुळ कुठं आहे तर ते मीरा आणि राधा यांच्या कुळाबरोबर त्यांचं ते कुळ आहे. आणि म्हणून असं आपण जर म्हटलं, जर या गझलेचं मूळ शोधायचं असेल तर ते तुम्हाला मीरेच्या दोह्यामध्ये शोधावं लागेल, तिथं ते तुम्हाला सापडू शकेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की राधा, राधा कोण? कृष्णापेक्षा मोठी होती वयानं, ज्याच्या प्रेमामध्ये अखंड असा कृष्ण बुडाला होता आणि जिचं लग्न झालं होतं तरी सुद्धा प्रेम ज्याला म्हणतात ते कुणाकडून मिळालं होतं तर ते राधेकडून मिळालं होतं. 16108 बायका असताना, अनेक गोपिका असताना सुद्धा कृष्ण राधेच्या प्रेमामध्ये पूर्णपणे न्हालेला आहे हे आपण वाचलंय. परंतु राधा इथपर्यंत मर्यादित आहे का? तर संस्कृत व्युत्पत्ती शास्त्रामध्ये राधेचा अर्थ काय सांगितलाय? तर रा म्हणजे मोक्ष आणि धा म्हणजे लाभणे किंवा
मिळवणे, ज्या वेळेस मोक्ष मिळवायचा आहे त्यावेळेस राधेकडे जावं लागतं। म्हणून कृष्णाला सुद्धा राधेशिवाय मुक्ती नाही। ज्या दिवशी राधा मृत्युमुखी पडणार होती त्या दिवशी ती राधा कृष्णाच्या मांडीवर निश्चित पडली होती आणि ती तिने एक विनंती केली की मला तू शेवटची बासरी वाजवून दाखव। त्यावेळेस त्या कृष्णानं बासुरी ओठाला लावली, डोळ्यामध्ये पाणी होतं, त्यावेळेस ती बासरी वाजवता वाजवता तिच्या शरीरामधून संपूर्ण आत्मा तिथून निघून गेला आणि गेल्यानंतर कृष्ण धायमोकलून रडला आणि त्याच वेळेस त्यानं ती बासरी फोडून टाकली, तोडून टाकली। त्याच्यानंतर आयुष्यामध्ये कृष्णानं कधीच बासरी वाजवली नाही। म्हणून असं म्हणतात की जीवनामध्ये तेव्हाच सूर असतात जेव्हा कुणाची तरी सोबत असते आणि ज्यावेळेस सोबत नसते त्यावेळेस सूर असत नाही। आणि म्हणून आयुष्याचा सूर सोबतीशिवाय असू शकत नाही हे सांगण्याचं काम विमल मुधाळे मॅडम सातत्यानं प्रत्येक गझलेमध्ये करताना आपल्याला दिसून येतात। मला वाटतं की हा गझल संग्रह ज्यावेळेस आपण हातामध्ये घेतो, शब्द चकोर, चकोरी आणि चकोर असे दोन शब्द, त्यांची अशी इच्छा होती की शब्द चकोरी असं आपण याला म्हणावं, पण मला वाटतं की शब्द चकोर म्हणणं खूप अधिक गरजेचं आहे। तुम्हाला सांगतो की चकोर नावाचा कल्पित पक्षी आहे, तो जगामध्ये कुठंच अस्तित्वात नाहीये। तो काय करतो, दररोज रात्री त्या चांदण्याकडे बघतो आणि स्वतःची तहान, स्वतःचं अन्न तो त्याच्याकडून मिळवतो असं मानलं जातं। किती खरं किती खोटं माहीत नाही। तहान सगळ्याच माणसांना आहे, तुम्हालाय मलाय, म्हणून बुद्ध सांगून गेला होता की तृष्णा दुःखाचं कारण आहे। मी त्याच्यावरही बोलणार आहे, पण मला वाटतं की ही जी तहान लागते की नाही, ती तहान माणसाला खूप काही करायला भाग पाडते। आणि म्हणून ही तृष्णा, त्या तृष्णेची तृप्ती करायची नाहीये तर ती तृष्णा वाढली पाहिजे याच्यासाठी ही गझलकार पळते आहे, ती लिहिते आहे। आणि मला वाटतं की या पुस्तकाकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये शब्द चकोर रचा असा पुढं गेलेला आहे। याला पदर म्हणूयात आपण, तो एका स्त्रीचा असू शकतो, तो एका आईचा असू शकतो, तो एका पत्नीचा असू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर पाहिलं नीट याच्याकडं तर याचा रंग हा जांभळा आहे। जांभळा का ठेवला, तर याच्यासाठी जांभळा रंगाचे तीन अर्थ आहेत। पहिला अर्थ आहे ते म्हणजे जे स्वातंत्र्य देतं ते जांभळा रंग आहे, जे उत्कट आहे तो जांभळा रंग आहे। आणि जांभळ्या रंगाचा तिसरा जो अर्थ होतो तो म्हणजे सन्मान। मला ह्या तिन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं सूचक सांगण्याचं काम गझलकार या मुखप्रश्नामधल्या कलरमधून करते, रंगामधून करते। आणि याच्यामध्ये तुम्ही दिसत असेल विटकरी अशा स्वरूपाचे एक एक रेषा ओढलेल्या आहेत। विटकरी म्हणजे काय, तर सामावून घेणं असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे मी स्वतंत्र आहे, मी उत्कट आहे, मी सन्मानानं पूर्णपणे ग्रासलेली आहे, पण तरी सुद्धा मी कुणात मध्ये तरी सामावून जाणार आहे अशा स्वरूपाची रंगसंगती याच्यामध्ये केलेली आहे। खरं तर शशीनं याचं मुखप्रष्ट करायला पाहिजे होतं, कारण की शशी जर राहिले असते तर कदाचित याच्यापेक्षा उत्तम मुखप्रष्ट तयार झालं असतं। पण शशीपेक्षा त्या स्टोरीचं मुखप्रष्ट आपल्याला माहीत आहे की आशयनं तयार केलं आणि याच्यामुळे तुम्हाला पक्षी दिसतोय। हा पक्षी तुम्हाला दिसतोय म्हणजे एकदा माझ्या मते महाराष्ट्र टाइम्सचे त्यावेळेस तळवलकर हे संपादक होते आणि ते असं म्हणायचे कुठल्याही पुस्तकावर, कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये जर माणसाचं चित्र नसेल तर ती साहित्य कृती, तो लेख, ते वर्तमानपत्र माणसासाठी नाही असं समजावं। तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये माणूस कुठं दिसत नाही, पण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये माणूस आहे। आता थोडंसं तुम्हाला नजर फिरवावी लागेल, पुस्तक फिरवावं लागेल, मी तर हात धरतो आणि इकडं बघा तुम्हाला दिसेल इथं माणसाचं नाक तयार झालंय, वर डोकं तयार झालंय आणि अशा स्वरूपाचा माणूस त्या पक्षामध्ये चितारण्याचं काम आशयनं केलेलं आहे। आणि म्हणून आशयसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे। मित्रांनो, या गझलांमध्ये काही प्रतिमान प्रतीकं वापरली आहेत, ती खूप उत्तम आहेत। भूदवाडीकर असं म्हणतात की प्रत्येक कवितेच्या पुस्तकामध्ये विधानं खूप असतात, कविता एका ओळीमध्ये असते,
एका शब्दामध्ये असते. आणि मग अशी प्रतिमान प्रतीक ज्याला कळतात की नाही त्यावेळेस तो कवी महाकवीकडे वाटचाल करायला लागतो. मग तुमच्यापैकी प्रत्येक जण तशा स्वरूपाची वाटचाल करू शकतो. ही सगळी विधानं असतील कदाचित, त्याच्यामधली अनेक वाक्य अनेकांनी वापरलेली आहेत, पण याच्यामधली काही वाक्य अशी आहेत की ज्या वेळेस ती वाचल्यानंतर असं वाटतं की इथं कविता जन्मली आणि या ठिकाणी ही कवयित्री इतरांपेक्षा वेगळी ठरली. अशा कोणत्या प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर कवयित्रीनं केलेला आहे, तर याच्यामध्ये पहिलं जी प्रतिमा आणि प्रतीक आहे ती म्हणजे वाटते मज कान भरले या उन्हाने ही तिचे. वाटते मज कान भरले या उन्हाने ही तिचे, सोडून गेली अचानक भावलेली सावली. अरे माणसं माणसाचे कान भरतात हे आम्ही ऐकले, पण ऊन सावलीचे कान भरतं आणि सावली उलटून पडते आणि आयुष्यामध्ये फक्त उन्हाळा शिल्लक राहतो, अशा स्वरूपाची प्रतिमा वापरून इथं कवयित्री सांगते की मी एक स्वतंत्र अस्मितेची आणि प्रतिभेची निर्मिती या संग्रहामध्ये केलेली आहे. आणि सगळ्यात भावलेलं म्हणजे मला वाटतं की बौद्ध तत्वज्ञानाच्या जवळ ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस लिहिलं जाईल, मला माहीत नाही मी किती बोलतोय ते, पण ज्यावेळेस लिहिलं जाईल की याच्यामधलं तत्वज्ञान काय, तर तुम्हाला सांगतो की बौद्ध तत्वज्ञानाच्या जवळ जाणारी ही गझल आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे, आता दोन प्रतिमा आणि प्रतीक तुम्ही बघू शकता की ते सुंदर पद्धतीनं मुदाळे मॅडम लिहितात. पदर नदीचा ओला म्हणूनही बहरे परिसर सभोवती. पदर कुणाचा असतो? स्त्रीचा असतो, पण नदीचाही पदर असतो आणि तो ओला असतो आणि म्हणून सभोवताल हे ओलं असल्यामुळं, तो पदर ओला असल्यामुळं ते भरत जातं असं कवयित्री म्हणतीये. म्हणून पदर नदीचा ओला म्हणूनही बहरे परिसर सभोवती, ममतेचा हा अखंड पाजर काय आणखी हवे मला. आणि पुढच्या ज्या दोन ओळीमध्ये ज्या शेरामध्ये सव्वा शेर असं तत्वज्ञान मांडण्याचं काम मुदाळे मॅडमने केलंय, त्या दोन ओळी अशी आहेत. चढता 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 दुःखाचे नग कितीक हतबल झालेले. चढता चढता दुःखाचे नग कितीक हतबल झालेले, दुःखही बनला दुःखही बनला माझा ईश्वर काय आणखी हवे मला. काय आणखी हवे मला, ज्यावेळेस दुःखच ईश्वर बनतो त्यावेळेस आणखीन काही हवा असण्याची गरज नाही असं वाटतं. आणि इथंच हा गझल संग्रह अत्युच्च पातळीवर आपलं मार्गक्रमण करतो असं मला वाटतं. खरं तर स्त्रीवादाबद्दल खूप बोलतोय आम्ही, आज किती बोलतोय आम्ही, म्हणजे स्त्रीवादाबद्दल जहाल स्त्रीवाद. आत्ता मागच्या एक 20 वर्षापूर्वीचा स्त्रीवाद म्हणजे तर नकारात्मक स्त्रीवाद, पुरुष सत्ता नकोच पुरुष नकोच या स्वरूपाची मांडणी, वैचारिक मांडणी संपूर्ण जगभरामध्ये झाली. पण स्त्री असताना सुद्धा ज्या सुलभ भावना आहेत स्त्रियांच्या, त्या स्त्रीवादामध्ये व्यक्त होत असतानाच आपले अधिकार मागताना ही लेखिका किंवा ही कवयित्री असं म्हणते. किती ज्याला आपण मवाळ स्वरूपाचा स्त्रीवाद या कवितेमधून अभिव्यक्त होतो तो असा आहे. नकोस घेऊ अग्निपरीक्षा, नकोस घेऊ अग्निपरीक्षा, अग्नीचेच ती रूप असे, पेटून उठते तेव्हा करते सारा वरती मात सके. आता ह्याच्यामध्ये पुढच्या ओळी ज्या आहेत त्या स्त्रीवादामधल्या मवाळ स्वरूपाचं अभिव्यक्तीकरण आहेत असं मला वाटतं. अवघड खडतर दुर्गम आहे, चालत आहे वाट तरी, हजार काटे तुळवत जाते नारीची ही जात सख्या. आणि शेवटी मी स्त्री आहे म्हणजे याचा अर्थ पुरुष जात संपली पाहिजे असं आहे का? तर नाही. तर ती काय म्हणतीये? तर ती व्यक्त होताना म्हणतीये, काय हरवले काय गवसले, काय हरवले काय गवसले, हिशोब कोटे असतो का? काय का आत्तापर्यंत हरवलं काय मिळवलं याचा हिशोब नसतो. प्रेमामध्येच झोकून देणे केवळ असते ज्ञात सख्या. फक्त स्त्रीनं प्रेमामध्ये झोकून द्यावं, स्त्रीवादाचा परीघ तिथं पूर्ण होतो या स्वरूपाचा विचार कवयित्रीनं याच्यामध्ये मांडलेला आहे.
आणि ही कवयित्री दुःखाचं विवरण याच्यामध्ये मांडत नाही. माझा नवरा नाही आहे, मला दोन मुलं आहेत वगैरे वगैरे नाही. शब्दचकोर हे नाव देत असताना मी असा विचार केला होता की त्या म्हणत होत्या की दुसरं नाव देऊयात. मी म्हटलं की नाही, शब्दचकोर द्या तुम्ही. त्याचं कारण असं आहे, मुलाचं एका मुलाचं नाव आहे आकाश. चांदणे कुठं असतात? आकाशामध्ये असतात. आणि ज्यावेळेस चकोर पक्षी त्या चांदण्याकडे बघतो की नाही, त्याची साधना ही त्या ऋषीसारखी असते. आणि म्हणून शब्द चकोर हे नाव मुद्दामून त्याला देण्यात आलेलं आहे. मित्र, सहानुभूतीचा कसलाही आसरा या कवयित्रीला नको आहे. आणि म्हणून सहानुभूतीला नकार देण्याचं काम कवयित्रीने एका गझलेमधून केलंय. सात्र नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. त्याला दररोज स्वप्न पडायची स्वर्ग आणि नरकाची. आणि त्याने पुस्तकामध्ये लिहून काढले सात्रनं स्वर्ग नरक कसा आहे. आणि त्याच्यामध्ये लिहित असताना त्याने एके दिवशी सांगितलं की मला आज नरक खऱ्या अर्थानं दिसला. तो कसा आहे? तर मी मेलोय आणि मेल्यानंतर नरकामध्ये गेलो. आणि नरकामध्ये गेल्यानंतर त्या नरकामध्ये एक 10x10 रूम आहे. आणि त्या रूममध्ये तीन माणसं उभारलेली आहेत. ती तिन्ही माणसं एकमेकांच्या समोर शून्य नजरेनं एकमेकाकडे पाहतायत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना एकमेकाची भाषा येत नाही, ते एकमेकांचं बोलणं समजून घेत नाहीत, ते एकमेकांचं दुःख आणि वेदना समजून घेत नाहीत. त्यावेळेस मला कळालं की नरक म्हणजे काय असतो. तर नरक म्हणजे हात असतो ज्यावेळेस मी जे मांडतो की नाही ते पुढच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यावेळेस नरक निर्माण होतो. आणि असा नरक समाजामध्ये निर्माण होऊ द्यायचा नसेल तर असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि असे गजलसंग्रह निघाले पाहिजेत. या लेखिकेनं जे मांडलं ते या हृदयीचे त्या हृदयी पोहोचलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मी ज्यांच्या डोक्यावरचे केस गेले त्यांनीही काहीतरी आठवावं, ज्यांचे पिकले त्यांनीही काहीतरी आठवावं, आणि जे तारुण्यात उमद्यापणानं आत्ता सध्या वावरत आहेत त्यांनीही काहीतरी आठवावं. असं आठवणीमधलं एक गझल काही शेर मॅडमने लिहिलेले आहेत. तुम्हाला सांगतो, कविता सार्वत्रिक झाली पाहिजे. अव्यक्त भावना ज्या असतात की नाही, त्या अनेकांना बोलता येत नाही, लिहिता येत नाही, त्याला मांडता येत नाही. कवीचं काम काय? कवी लोककवी कवी कधी होतो? ज्यावेळेस तो लोकांच्या मनामधलं कागदावर उतरावतो त्यावेळेस तो लोककवी होत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीची एक कविता जी तुम्ही सर्वांना निश्चित स्वरूपामध्ये आयुष्यभर आठवणार आहे अशी या गझल संग्रहामधली कविता आहे. ती कविता मी वाचतो आणि माझ्या उत्तरार्धाकडे येतो. मॅडम एका कवितेमध्ये म्हणतात, आता ही कविता वाचत असताना तुम्ही सगळ्यांनी आठवायचा, भूतकाळ आठवायचा. पावसात मी भिजले होते आठवते का? आता कुणाकुणाला काय काय आठवेल सांगता येत नाही. पावसात मी भिजले होते आठवते का? तू नजरेने टिपले होते आठवते का? भान तुझे ही हरले होते आठवते का? मिठीत तुझिया विरले होते आठवते का? तवस्पर्शाने नखशिखांत मोहरले मीही अन अधराने लुटले होते आठवते का? तुला भेटण्या आता इथलं वा एक शब्द खूपच जबरदस्त आहे. तो हे सगळे नर आणि मादी जेवढे आहेत की नाही ते सगळं हे करतात. तुला भेटण्या तुला प्राशण्यासाठी सजना किती बहाने रचले होते आठवते का? सोन सकाळी संध्याकाळी हात धरुणी तुझ्या सवे बागडले होते आठवते का? जीवनभर मी सोबत तुझिया राहीन ऐसे चकोरीस तू वदले होते आठवते का? चकोरीस तू वदले होते आठवते का? निश्चित स्वरूपामध्ये असं सगळ्यांनी हात सोडलेले आहेत आणि त्या सोडलेल्या हातांची आठवण करून देणारी ही गझल मनाच्या कुपीत जपून ठेवावी. आणि म्हणून ती जपून ठेवायची असेल तर हे पुस्तक तुम्ही सर्वांनी